आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. दिल्लीतील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गलाई बांधवांच्या कुटुंबियांना मदतीचा हात. अखिल भारतीय महासंघ ठरतोय संकट मोचक. उत्तर भारतात काम करणाऱ्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गलाई बांधवांच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिलाय. कामाच्या निमित्ताने देशभर विखुरलेल्या गलाई बांधवांच्या कुटुंबियांच्या अडचणीला अखिल भारतीय महासंघ धावून आलाय. अखिल भारतीय मराठा महासंघ या निमित्ताने संकट मोचक ठरताना दिसतो आहे. या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल पाटील, राजाराम देशमुख, मराठा महासंघाचे माजी अध्यक्ष प्रदीप पाटील या सर्वांच्या पुढाकारातून गलाई बांधवांच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला जातोय. मी अनिल पाटील, संस्थापक अखिल भारतीय मराठी महासंघ. मी आज आपल्या देशामध्ये कोरोना नावाचा महामारी व्हायरस आलेला आहे, त्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या सांगली भागातील पूर्ण देशात विखुरलेल्या गलाई बांधवांना, त्यांच्या परिवारास गावी राहणाऱ्या बऱ्याचशाच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. म्हणून सर्व गलाई बांधव गावी जायच्या तयारीत होते, म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आपण जिथे आहात तिथेच राहा आणि गावी तुमच्या परिवारास काही अडचणी असतील ते आम्हाला सांगा. तर आम्ही जाणून घेतलं की गावी त्यांच्या परिवारास बऱ्याचशाच अडचणी निर्माण होतात, म्हणून आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून एक मोहीम चालू केलेली आहे की अडचणीत असलेल्या परिवारास औषधी व एक अन्नधान्याचं एक किट संस्थेच्या मार्फत देण्यात काम चालू केलेलं आहे. तरी सर्व भारत देशातील गलाई बांधवांनी गरजू असलेल्या परिवारांची नावं आम्हाला मेसेजच्याद्वारे कळवावीत आणि आम्ही संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत धान्य आणि औषधं पोचवायचा प्रयत्न करतो. आणि हे काम आत्ता चालू आहे. तासगाव, विटा, खानापूर, आटपाडी, सांगोला या भागामधली अडचणीत असलेले परिवार त्या गलाई बांधवांनी आमच्याकडे मेसेजद्वारा सांगावं आणि या कामासाठी आणखी काही अडचणी आल्या, डॉक्टरची गरज असली, ॲम्ब्युलन्सची गरज असली तरी बी आम्हाला कळवावं. प्रशासनाकडून ही मदत आपण घेता येते, प्रशासन बी मदत भरपूर करते आणि प्रशासनाबरोबर आपल्या गलाई बांधवांच्या माध्यमातून आपल्या गलाई बांधवांच्या परिवारासाठी मदत करण्यासाठी आम्ही ही मोहीम चालू केलेली आहे. धन्यवाद. आवश्यक धान्य औषधांचा पुरवठा गलाई बांधवांच्या थेट घरी जाऊन केला जातोय. नेहमीच इतरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या गलाई बांधवांच्या कुटुंबियांना लॉकडाऊनमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नेहमीच आपल्या गावासाठी भागासाठी संकट मोचकाचे काम करणाऱ्या गलाई बांधवांनी त्यांच्या कुटुंबियांची अडचण ओळखून धान्याचे किट, मागणीनुसार आणि गरजेनुसार औषधाचे वाटप चालू केले आहे. गलाई बांधवांच्यातून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. शुभकार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.